मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुण्यातील जम्बो कोविड सेंटर आता प्रशासन स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. लाईफलाईन या कंत्राटदाराकडील जबाबदारी काढून घेण्याच्या हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. लाईफलाईनने भरलेल्या स्टाफपैकी 40 डॉक्टर आणि 80 नर्सने कामावरून कमी केलं आहे. याच जम्बो हॉस्पिटलमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर कोविड सेंटरचा कारभार सव्हाट्यावर आलाय. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आजच्या बैठकीत लाईफलाईनला ते जमत नसेल तर त्यांच्या जागी दुसऱ्या संस्थेला काम देण्याचे आदेश दिले होते. त्याच अनुषंगाने ही पावलं उचलली जात आहेत. पुणे महानगरपालिकेने 4 अधिकाऱ्यांना जम्बो कोविडची जबाबदारी दिली. प्रत्येकी 6 तासांची ड्युटी या अधिकाऱ्यांना लावली असून 2 अधिकारी राखीव ठेवलेले आहेत. पुणे महानगरपालिका मार्फत शुक्रवारपासून इथे स्टाफचा डिप्लॉयमेंट सुरू केलेला आहे. त्यामध्ये आम्ही 50 डॉक्टरचे नियुक्ती केले, 120 पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती केलेली आहे. इथे सर्व स्टाफची नियुक्ती पुणे महानगरपालिकामार्फत पुणे प्रशासनामार्फत केली जात आहे. इवन जिल्हाधिकारी यांनी पण इंटेन्सिव्हिस्टची ऑर्डर काढून इथे नियुक्ती दिलेली आहे. और जो राजीनाम्यांचे विषय आहे ते बहुतेक जो जुनी एजन्सी होती त्यांचे डॉक्टर्सचे झाले असणार आहे. आमचे पुणे महानगरपालिकामार्फत नियुक्त सर्व डॉक्टर सर्व पॅरामेडिकल स्टाफ इथे उपस्थित आहे. नाही, यामध्ये आता लाईफलाईनला PMRDAने टेंडर काढून काम दिलेला होता. आता पण अधिकृत रूप त्यांच्याकडेच आहे. फक्त आम्ही क्योंकी त्यांच्याकडे मॅनपावर न होता और जो आपली परिस्थिती आहे सगळ्यांना माहीत आहे इथले, तर त्यासाठी आम्ही पुणे महानगरपालिकामार्फत और जो दुसरी एजन्सीज आहेत त्यांच्यामार्फत आम्ही मॅनपावर ॲडिशनल त्यांना हँडहोल्डसाठी पुरवठा केलेला आहे. 2 दिवसात उद्या या परवा त्यांच्यावर जो ॲक्शन आहे ते फायनल स्टेअरिंग कमिटीमध्ये फायनल होणार आहे. त्याच्यानंतर आम्ही दुसरी एजन्सी लावणार. नाही, आता हे जो आहे मोठा BCH आहे, 800 बेडचं हॉस्पिटल आहे. पालिका आता जो परवाचे सगळे झाल्यानंतर शुक्रवारी स्टेअरिंग कमिटीमध्ये विभागीय आयुक्त यांनी सूचना दिलेली आहे की याच्या सगळा सुपरविजनपासून सगळी जो उत्तरदायित्व आहे ते आता सगळे पुणे महानगरपालिकेकडे राहणार. तर पूर्ण आमचे नियंत्रणखाली जो काही एजन्सी आहे, जो काही मॅनपावर आहे त्यांना काम करायचं आहे, याचा ऑलरेडी ऑर्डर दिलेला आहे. काल आपले उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सूचना दिलेला आहे, एजन्सीकडून काम होत नाही तर त्यांचा बदला त्यांच्यावर ॲक्शन घ्या. त्याची प्रोसेस चालू आहे. आम्ही त्यांना 24 तासची नोटीस पण दिलेली आहे. ते सगळे चालू आहे. थँक्यू मॅडम. ब्युरो रिपोर्ट.